हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं एका मस्त अशा व्हिडिओबरोबर। आणि इथे जो ब्लाऊज तुम्हाला दिसतो आहे हा 40 छातीचा पुढचा भाग आहे आणि याचा टक्स कसा घ्यायचा आहे हे आपण इथं बघत आहोत। तर याची स्टिचिंग बघायची आहे, टक्स कसा घ्यायचा आहे एकदम सोप्या पद्धतीने। तर हा बघा कटोरीचा पार्ट आहे आणि खालच्या साईडला ठेवलेला आहे आपण मेन ब्लाऊजचा कपडा। तर उलट्या बाजूने ठेवलेला आहे, खाली जी बाजू आहे ती कपड्याची ती सुलटी आहे म्हणजे डिझाईन सुलटी आहे आणि वरतून ठेवलेला आहे अस्तर। आणि त्याला अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे। बघा एकदम कडेवरती मी एकदम व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये टिप मारून घेत आहे। तर टिप मारून झाल्यानंतर टक्स माप बघायचं आहे। तर कोणाला जर का 40 छातीचं कटोरीचं प्रॉब्लेम होत असेल तर त्यांनी हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करायची आहे। तर मोठ्या मापाचं ब्लाऊज जर का आलं तर अशा पद्धतीने व्यवस्थित फिनिशिंगमध्ये थोडासा वेळ लागेल पण तुम्हालाही येईल असं काही नाही। तर इथे बघा मी संपूर्ण ब्लाऊजला अशा कडेकडेने टिपा मारलेल्या आहे कटोरीच्या भागाला। तर बघा कटोरीचा भाग आपला झालेला आहे आणि ह्याला साईडने कट करायचा आहे, फक्त अस्तरप्रमाण ठेवायचं आहे। तर इथं मी साईडने सगळं कट करून टाकलेलं आहे बघा। तर हे झालेलं आहे आपलं कटोरीचं कटिंग। तर संपूर्ण कटिंग आपण इथे खालची साईड आणि साईडचं पण बाजू जी आहे ती जास्त कपड्याची ती कट करून टाकलेली आहे। तर आता इथे आपण टोकाला टोक लावणार आहोत म्हणजे दोन्ही जे साईडचे टोक आहेत ते टोकाला टोक मी इथं लावून घेतलेलं आहे। आणि जो आणि मूळचा भाग आहे ना खाली त्याला एकदम कडेवरती टेप लावायचा आहे बघा। तर इथे दीड आणि एक रेष मी एक्स्ट्रा घेतलेली आहे आणि इथे अडीच आणि दोन रेषा मी एक्स्ट्रा घेतलेल्या आहेत बघा। हाईट जास्त असल्यामुळे आपल्याला थोडेसे बदल करायचे आहेत, जास्त काही नाही आहे। आणि तुम्ही जर का हाईट कमी असेल ना तर आपलं रेगुलरप्रमाणे 1.5 इंच रुंदी आणि 2.5 इंच उंची असा टक्स टाकायचा आहे। तर इथे बघा आपला टक्स टाकून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथे टक्सला कसा एकदम असा पफ आलेला आहे, उभार भाग आलेला आहे। त्याच्यानंतर साईडचा पार्ट घ्यायचा आहे ज्याला आपण कटोरी जोडतो आणि तो पार्ट पण अशा पद्धतीने जोडायचा आहे बघा। खाली ठेवलेला आहे मेन ब्लाऊजचा कपडा आणि वरतून अस्तर ठेवलेला आहे आणि कडेवरती एकदम एकसारखी अशी शिलाई मारून घेतलेली आहे बघा मी। तर हा पीस जो आहे ना तो थोडासा मोठा होता पण बाकीचे जे पीस होते ते अगदी कट टू कट दिलेले होते आणि माप पण मोठं होतं आणि बाही पण लॉंग स्लीव सांगितलेली होती। मग थोडेसे काही ठिकाणी जॉईंट्स पण आपल्याला द्यावे लागतात कधी कधी। तर इथे बघा ह्याला ब्लाऊज हा पूर्ण पुरून गेलेला होता। तर हा भाग जो आहे तो आपण स्टिच केलेला आहे आणि जास्तीचा जो कपडा आहे तो परत इथे मी कट करून घेत आहे बघा। अगदी अस्तरप्रमाणे कट करायचा आहे, कुठेही कमी जास्त करायचं नाही आहे। हवं तर तुम्ही एकदम स्लोली हा ब्लाऊज शिवायचा आहे, 40 छातीचा आहे, तुम्ही ह्याचप्रमाणे 42 छातीचा पण ब्लाऊज स्टिच करू शकता, कटिंग करू शकता। फक्त मापामध्ये थोडेसे चेंजेस करायचे असतात, बाकी काही नाही आहे मैत्रिणींनो। आणि कोणी जर का सांगितलं म्हणजे काही काही बायका कशा असतात की सांगतात की ब्लाऊज बिघडला, बरोबर जरी बसलेला असला पण शिलाई जर का द्यायचं त्यांच्या जीवावर आलं किंवा मग काहीतरी त्यांना कारणं काढायची असले ना तर मग ते आपला कॉन्फिडन्स लूज करून टाकतात। तर अशा बायांकडे लक्ष द्यायचं नाही आहे मैत्रिणींनो आणि त्यांना सांगायचं आहे की मला तुमच्या मापाचं ब्लाऊजच येत नाही आणि त्यांचे ब्लाऊज परत नेक्स्ट टाईम तुम्ही घ्यायचेच नाही आहेत। पण हे काम जे आहे ते सोडायचं नाही आहे, खूप काही मिळतं या कामामध्ये। तर इथे कटोरी जी आहे ती बरोबर एकसारखी जोडून घ्यायची आहे बघा। तर मी टिप मारून घेतलेली आहे इथे, लगेचच्या लगेच डबल टिप देऊन घ्यायची आहे बघा। तर माझी टिप देऊन झालेली आहे। तर तुम्ही पाहू शकता फिनिशिंग कशी आलेली आहे कटोरीला, कुठेही चपटी वगैरे आणि कुठेही कमी जास्त झालेली नाही आहे ही। तर आपण आता क्रॉस पट्टी पण एकदम फिनिशिंगमध्ये कशी जोडायची ते बघूया। तर बाकीचा जो भाग आहे तो मी तुम्हाला रेग्युलर जे व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये दाखवलेलाच आहे। पण 40 छातीचा जर का कोणाला अवघड जात असेल ना जोडायला तर टक्स वगैरे बघून घ्यायचा आहे आणि तो पण मी एकदम स्टेप बाय स्टेप आणि स्लोली दाखवलेला आहे आणि व्हिडिओ पण
खूप छोटा आहे हा, एवढा मोठा नाही बनवलेला आहे व्हिडिओ, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त स्किप करून बघायची पण गरज पडणार नाही आहे. तर इथे बघा क्रॉसपट्टी आपण जोडत आहोत, तर थोडीशी अर्धा इंच पुढे सरकवून लावायचे आहेत हे भाग. तर खाली ठेवलेला आहे मी अस्तर, क्रॉसपट्टीचं वरतून ठेवलेलं आहे जे जोडलेले कटोरीचे पार्ट आहेत ते, आणि त्याच्यावरती आपण ठेवलेली आहे मेन जो ब्लाऊजचं पीस आहे त्याची क्रॉसपट्टी, आणि ती ठेवायची आहे आपण उलट्या बाजूने. म्हणजे आपण जिथं वरती जो भाग आहे तो उलटा आला पाहिजे आणि खालचा जो भाग आहे तो सुलटा आला पाहिजे, अशा पद्धतीने जोडायचे आहे. एकसारखी शिलाई द्यायची आहे. इथे बघा कटोरीचं थोडंसं किंचित टोक जास्त होतं, तर ब्लाऊज ब्रॉकेटचं असल्यामुळे याला फिनिशिंग दिसत नाही म्हणून मी ते कापून टाकलेलं आहे. इथे बघा थोडंसं प्रेस केलेलं आहे मी, नख मारून घेतलेलं आहे. फिनिशिंग पाहू शकता तुम्ही क्रॉसपट्टीला, पण कुठेही पीळ वगैरे काहीच पडलेला नाही आहे. तर आता इथे बघा वरच्या भागाचा आपण रोल केला, तर रोल केल्यानंतर खालचा जो पार्ट आहे क्रॉसपट्टीचा तो जॉईंट केलेला नव्हता, तर तो जोडून घ्यायचा आहे. म्हणजे अस्तर आणि ब्लाऊजच्या पीसची जी क्रॉसपट्टी आहे ती खालची बॉटम साईड आहे ना, ती पूर्ण जोडून घ्यायची आहे. एकसारखी मार्जिन पकडायची आहे, कुठेही कमी जास्त मार्जिन करायची नाही आहे जोडताना. तर फिनिशिंग तुम्ही पाहू शकता, आता जेव्हा मी क्रॉसपट्टी ही ओपन करेल ना तेव्हा तुम्ही बघायची आहे याची फिनिशिंग जी आहे ती कशी येते. एकदम तुमच्या समोर मी कुठलाही पार्ट स्किप न करता दाखवत आहे मैत्रिणींनो. तुम्हाला जर का खरंच ब्लाऊज शिकण्याची आवड असेल ना, तर नक्की हा व्हिडिओ फॉलो करा आणि आपल्या जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोचवायचा आहे. तर बघा इथे मी क्रॉसपट्टी जी आहे ती खोलून घेतलेली आहे व्यवस्थित. बघा याची फिनिशिंग तुम्ही पाहू शकता. तर वरतून आहे ना इथे क्रॉसपट्टीला पण आपल्याला एक दापटी द्यायची आहे. कटोरी अजिबात चपटी वगैरे होत नाही या पद्धतीने, तर वरतून मी क्रॉसपट्टीला दापटी देत आहे. तर दापटीप देताना पण एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये द्यायची आहे, आणि खालच्या बॉटम साईडला पण दापटीप आपण इथं देऊन घेणार आहोत. म्हणजे हा ब्रॉकेटचा कपडा आहे तो अगदी प्लेन दिसतो आणि फिनिशिंगमध्ये दिसतो. इथे पुढच्या साईडला आपण थोडीशी क्रॉसपट्टी पुढे सरकवून लावत असतो, तर ती पण व्यवस्थित फिनिशिंगमध्ये कट करून घ्यायची आहे. आणि बॉटम साईडला इथे मी टिप देऊन घेत आहे. बघा अगदी व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये दिसतं आहे. तर बघा आपली हा जो पार्ट आहे संपूर्ण रेडी झालेला आहे. तर मी तुम्हाला टक्स कसा मारायचा आहे आणि क्रॉसपट्टी कशी जोडायची आहे अगदी स्लोली आणि स्टेप बाय स्टेप दाखवलेलं आहे. जर का तुमच्या लक्षात आलेलं असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा. सेम ह्याच पद्धतीने मी दुसरा पार्ट पण तयार केलेला होता, आणि दोन्ही पण एकसारखेच एकाला एक लावून बघायचे आहे, चेक करायचे आहे. तर बघा इथे हे जे पार्ट आहे दोन्ही पण एकसारखे तयार झालेले आहेत, आणि ते पण अगदी फिनिश. आय हुकच्या पट्ट्या मी तुम्हाला कायमच दाखवत असते, तर तुम्हाला कटोरीचे टक्स जमत नसतील, क्रॉसपट्टी जमत नसतील म्हणून मी हा व्हिडिओ शॉर्टमध्ये तुम्हाला घेऊन आलेली आहे. एकदम छोटासा व्हिडिओ होता पण तुमच्या अगदी कामाचा होता. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, बाय.